दर्डे महापुरुष तुमच्याशी बोलते मी, उज्ज्वला हवाले, बहुजन विकास महिला मंडळची. नाही सर, तुम्ही माफी मागून होणार नाहीये. तुम्ही चौकीला यायचं, तुम्ही ज्याच्या खात्यात त्याचे गुण गायचे तर तुम्ही त्यांचा अक्षरशः आत्मान केलाय सर. तुम्ही नाही, मला घरी यायला माफ पाडू नका. चौकीच्या मार्फत तुम्हाला चौकीतून कोर्टातच भेटावं लागेल. चौकीच्या मार्फत तुम्हाला जर का तुमच्या घरापर्यंत सगळी मी माझ्या महिला मंडळची टीम घेऊन जर का आले तर घोर आत्मान होईल तुमचं, एवढं लक्षात ठेवा. त्यावेळेला आम्ही कुठल्याच मार्फत आम्ही बघणार नाहीये. पुरुष या कोणी आहे, तुम्ही कुठल्याही पोहोचला असं आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. ज्या आम्हाला महिलांना प्राधान्य दिलं ना त्याचा तुम्ही आत्मान करताय. महापुरुष आहे तुम्ही तर मग. ताई ऐका ना, मी अत्यंत तुमच्यासारखा बहुजन समाजातून आलेलो माणूस आहे. असू द्या ना, तुम्ही माझं काम बघा. डंक लागण्यासारखे टाइमच गेलाय तुम्ही तसा. तुमच्या मनात गरज सुद्धा आलं नाही की आपण पुस्तकाचं कुठं आत्मन करतोय म्हणून. ताई ताई ऐका ना, मी काय माझी गणेश यांनी सगळं केलंय का तुम्हाला? देवाची तुम्हाला कृपा करता, एवढं देवावरती विश्वास आहे तर देवदेव करायचं. त्याचा आत्मन आमचा साहेबांचा आत्मन केलाय तुम्ही. त्याची शिक्षा तुम्ही तुम्हाला कठोर देणार आहे एवढं लक्षात ठेवा. नाही नाही नाही, तुमच्यासारखा ऐका ना, ऐका मी तुमच्यासारखा आहे. तुम्ही आहे तुम्ही आमच्यासारखे सामान्य. मी सगळे पुसेट बघते तुमचे, सगळं बघते तुमचे, पिक्चर बघते. अभिमान आहे तुम्हाला, तुम्ही शून्यातून वरती आलेले त्याचा अभिमान आहे तुम्हाला. पण तुम्ही कशावरती आले? ज्या महापुरुषांनी तुम्हाला वरती आणलंय ना त्याच्यासारखं तुम्हाला घर हवं नसून तुम्ही सब आत्मन केलंय. मी एवढीशी तुमच्या वयापेक्षा लहान आहे पण मला गर्व आहे. गर्व आहे 5 वर्षाच्या असल्यापासून जसं कळत तसं. तुम्ही शब्द म्हणजे शब्द ऐकण्यासारखं तुम्ही प्रवीण तरडे काहीच ठेवलेलं नाहीये. प्लीज भाऊ ना, तुम्ही तुम्ही जरी भाऊ असते ना तर बापाचं आत्मन केलेलं आहे. तुम्ही आपल्या आमच्या सगळ्यांच्या बापाचं आत्मन केलेलं आहे. तुम्हाला तुमच्या मराठीपणाचं आहे गर्व, आम्हाला पण गर्व आहे. पण तुम्ही जो आत्मन केला ना तो कोणी सहन करू शकत नाही. फक्त एवढं करा की तुम्ही शास्त्रीनगर पोलीस चौकीला या, नाही तर घरी माग पाडू नका यायला. काय म्हणजे नाही, तुम्ही विचार नाही केला. आमचा बाप्पा गणपती बाप्पा का कुठे पुस्तक नाही लावलं तुम्ही? भारतीय संविधान ज्ञानेश्वरी ग्रंथांनी त्याच्यानुसार चाललेलं त्याचे ग्रंथ लावायचे होते. मग आत्मान केलाय साहेब तुम्ही. तुम्ही हो ताई एका समाजातले आहोत. हो एका समाजातले आहेत ना. मग तुम्हाला वाटतं ना तर थोडीशी तरी इज्जत तुम्हाला साहेबांची असेल ना, तुम्हाला बाबासाहेबांची असेल ना थोडीशी तरी, तर तुम्ही शास्त्रीनगर पोलीस चौकीला या आणि समोर बघू काय करायचं ते, नाही तर कोर्टात भेटा. ऐका ना ताई.